लोक नेते दीपा पाटील साहेबांचा अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे। आज दिवंगत लोकनेते दीपा पाटील साहेब यांची जयंती। या जयंतीच्या दिवशी दीपा पाटील साहेबांच्या कार्याचा आठव करत असताना त्यांच्या या जयंतीच्या दिवशी आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी भूमिपुत्रांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी आणि या महाराष्ट्राच्या जनतेसाठी ज्यांनी समर्पित केलं त्या दीपा पाटील साहेबांनी आयुष्यभर जो संघर्ष केला त्या भूमिपुत्रांना एकत्र करण्यासाठी म्हणून आजची ही निर्धार परिषद आपण सर्वांनी आयोजित केलेली आहे। खरं तर भगिनी आणि बंधूंनो, आज 13 जानेवारीचा आपला हा कार्यक्रम आपण साजरा करतोय, पण हा कार्यक्रम करत असताना सुरुवातीला साहेब आम्ही ज्या वेळेला कार्यक्रमाच्या साठी हात दिली की आम्हाला या 4 जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना एकत्र करायचंय, ज्या दीपा पाटील साहेबांच्या नावानं या विमानतळाला नाव दिलं पाहिजे म्हणून आम्ही ही समिती स्थापन केली, त्या विमानतळाच्या भरावावरती आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे अशी हाक दिली आणि नेहमीप्रमाणे सिडकोनं पोलिसांच्या आडून हे आंदोलन कसं दबलं जाईल, कशा पद्धतीनं लोक येऊ शकणार नाही याला सगळ्याला कसा मोडता घातला जाईल यासाठी प्रयत्न केलाय। खरं तर हे इथे बसलेले बहुतांश नागरिक भगिनी आणि बंधू आहेत, याच्यापैकी नव्या मुंबईच्या क्षेत्रात राहणारे आमचे जे नागरिक भगिनी सहकारी आहेत बंधू आहेत या सगळ्यांनी सिडको आणि सिडकोची कुराड म्हणजे काय या सगळ्याचा अनुभव घेतलाय आणि त्यामुळे या सगळ्यांच्या मनामध्ये जसा दीपा पाटील साहेबांच्या विषयीचा आदर आहे त्याचबरोबरीनं सिडकोच्या आजवर या ठिकाणी झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये चीड देखील आहे आणि ती चीड व्यक्त करण्यासाठी हे सगळे भूमिपुत्र आज या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत, या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। मी या भूमिपुत्रांना मनापासून धन्यवाद देईन, कारण एकीकडे आम्ही सगळ्यांनी मिळून पाहिलं या ठिकाणी आंदोलनाचे आम्ही फोटो लावलेले, एकीकडे महाराष्ट्र सरकारच्या कधीतरी एकदा मनात आलं आणि महाराष्ट्र सरकारनं ठरवून टाकलं की या विमानतळाला आम्ही ठरवू ते नाव देऊन टाकणार, इथे प्रकल्पग्रस्त जनता काय विचार करते याचा विचार आम्ही नाही करणार आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी अचानकपणाने एक दिवशी घोषणा करून टाकली सिडकोचा ठराव आलाय आणि म्हणून आम्ही असं नाव देणार आहोत आणि मग इथला प्रकल्पग्रस्त जो पेटून उठलाय आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन, मग 10 जूनला आम्ही साखळे आंदोलन केलं असेल, 24 जूनला आम्ही दीपा पाटील साहेब यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही सिडको भवनाला घेराव घालायचं ठरवलं, पोलिसांनी सांगितलं नाही तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, कोविड आहे, मोठ्या प्रमाणात कोविड आहे आणि आंदोलन केलं की कोविड होतो, बाकी काय केलं तर कोविड होतो माहिती नाही पण आंदोलन केलं की कोविड होतो हे आम्हाला सिडको पोलिसांच्या मार्फत सांगायला बघत होती, आंदोलन होऊच देणार नाही सांगत होते, पण मला या सगळ्या प्रकल्पग्रस्त बांधवांचे भूमिपुत्र बांधवांचे आभार मानायचे आहेत की काही होऊ द्या आमच्या जीवाचं काही वेळ झालं तरी चालेल पण विमानतळाला दीपा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे या निर्धारानं ही सगळी मंडळी एकत्र आली आणि म्हणून 24 जूनचा जो अभूतपूर्व अशा पद्धतीचं आंदोलन झालं हे महाराष्ट्राने पाहिलं, खर तर देशानं पाहिलं आणि मग त्यानंतर देखील कुठेतरी सिडकोनं आपण जो ठराव केलाय बाळासाहेबांच्या नावाचा हा ठराव विखंडित करण्याची गरज आहे, राज्य सरकारच्या कडे आम्ही अपील केलंय पण राज्य सरकार हे कान बंद करून बसलंय, सिडको कान बंद करून बसलेली आहे, इथल्या प्रकल्पग्रस्तांचे शेकडो प्रश्न आहेत, हे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा म्हणून वारंवार सिडकोच्या कडे आम्ही जातोय, सिडको ऐकायला तयार नाही, सिडकोला इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या साठी ज्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत सिडको या ठिकाणी हात आखडता घेत आहे पण कुठेतरी मुंबईमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारायचंय सिडकोच्या कडे पैसा आहे, ठाण्याला उभं करायचंय सिडकोच्या कडे पैसा आहे पण इथे इथल्या प्रकल्पग्रस्तांना काही द्यायचंय सिडकोच्या कडे पैसे नाही, सिडकोची नियत नाही आणि म्हणून या सिडकोच्या विरोधामध्ये इथला प्रकल्पग्रस्त चिडून उठलेला आहे आणि म्हणून त्या कोविडच्या मुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या आधी नोटिसा
त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं केल्या गेलेल्या केसेस हे अशा पद्धतीनं सातत्यानं प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न हा सिडकोनं पोलिसांना पुढे करून केलेला आहे. पण तरी सुद्धा इथला भूमिपुत्र बदलेला नाही. आंदोलन करायचंय, भूमिपुत्र पुढे आहे. आंदोलन करायचंय, एखाद्या या ठिकाणी निर्धार व्यक्त केला की प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र हा अग्रहकानं पुढे आलेला आहे. आणि मला आनंद आहे आज या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं एकत्र आलेला आहात तो निर्धार हा सांगतोय की या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देईपर्यंत हा प्रकल्पग्रस्त स्वस्त बसणार नाही, शांत बसणार नाही. ही भूमिका हा निर्धार आपल्या मनामध्ये कायम आहे. आज हे जे आंदोलन सुरू केलं, हे आंदोलन सुरू केल्यानंतर केवळ या नव्या मुंबईच्या या विमानतळाच्या साठी ज्यांनी जागा दिली त्यांच्यावरतीच वरवंटा फिरवण्याचं काम नाही होत आहे. तर कोण आले आंदोलनाला? कलाकार आले का? मग कलाकार या आंदोलनात सहभागी होत असतील तर मयुरेश कोटकर सारखा एक कलाकार ठाण्याचा या आंदोलनात सहभागी होतो. जबरदस्तीनं त्याला तुरुंगात टाकलं गेलं आणि तो या आंदोलनामध्ये सहभागी झाला नाही पाहिजे. तरुण वर्ग त्याच्या बरोबरचा आला नाही पाहिजे याची तजवीज करण्याचा प्रयत्न होतो. कुठेतरी ठाण्यामधल्या तिथे खारेगाव आणि अन्य पट्ट्यामध्ये जिथे प्रकल्पग्रस्त आहेत, जिथे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांची घरं आहेत, गरजेपोटी बांधलेली घरं आहेत, या घरांवरती ठाण्याची महापालिका कारवाई करण्याचा प्रयत्न करते. नव्या मुंबईमध्ये इथले भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त पुढे आले म्हणून त्यांची कामं अडवण्याचा प्रयत्न होतो. जेएनपीटीचे प्रकल्पग्रस्त याच्यात सहभागी होतात का? मग आता जेएनपीटीचे 12.5% प्रकल्पच लांबवा असे एक ना एक अनेक विषय हे सातत्यानं प्रकल्पग्रस्तांचे हे घेऊन आम्ही सातत्यानं आजवर काम करत आलेलो. ते मार्गी लावण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत आलेलो. इथं व्यासपीठावर बसलेलं आमचं नेतृत्व असेल, या नेतृत्वानं आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या परीनं हे विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं पुढाकार घेतलाय. पण तो आता ज्या वेळेला भूमिपुत्र या भावनेतून या ठिकाणी जिल्ह्याच्या तालुक्याच्या सीमारेषा ओलांडून जेव्हा एकत्र येतो ते आंदोलन दाबलं गेलं पाहिजे याच्यासाठी जेव्हा सरकार पुढे सरसावतो तेव्हा दिबा पाटील साहेबांचं नाव घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जर काम करणार असू तर या आमच्या समितीची देखील जबाबदारी आहे की हे सगळे चारही जिल्ह्यामधले जे आमचे वेगवेगळे भूमिपुत्रांचे प्रश्न आहेत त्यांचा आम्ही उहापोह केला पाहिजे. राज्य सरकारच्या पुढे आम्ही ते विषय नेले पाहिजेत आणि हे विषय आम्हाला मार्गी लावून द्या याचा आग्रह धरला पाहिजे. म्हणून आज ही या ठिकाणी निर्धार परिषद आपण सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे. आजही जे राज्य सरकार आहे हे राज्य सरकार थांबलंय पण माघारी गेलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत हे राज्य सरकार माघारी जात नाही आणि भूमिपुत्रांचा प्रकल्पग्रस्तांचा आमचा जो आग्रह आहे की विमानतळाच्या या क्षेत्रामध्ये दिबा पाटील साहेबांचा जन्म झालेला आहे, या भूमीत जन्मलेला आमचा हा नेता ज्याने या भूमीतून पुढे येत महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या भूमीमध्ये जेव्हा हा विमानतळ येतो तेव्हा त्यांचंच नाव विमानतळ दिलं पाहिजे हा आमचा आग्रह. हा आमचा केवळ आग्रह राहिलेला नाही, हा आता या भूमिपुत्रांच्या अस्मितेचा प्रश्न बनलेला आहे. आणि त्यामुळे ही आमची अस्मिता ही अशीच या ठिकाणी जागरूक राहिली पाहिजे याच्यासाठी देखील ह्या निर्धार परिषद आहे. भूमिपुत्रांची हृदयातली मागणी आहे ती म्हणजे विमानतळाच्या नावाच्या बाबतीतली ही सुद्धा आम्ही राज्य सरकारकडे मांडणार आहोत. आज आमचं सुदैव आहे की आठवले साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावर आहात. हे इथले भूमिपुत्रांचे प्रश्न आहेत, हे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या जिल्ह्यांमधले भूमिपुत्रांचे विषय आहेत. राज्य सरकारच्या कडे आम्ही मांडणार आहोत, राज्य सरकारला याच्यासाठी वेळही देऊ पण निश्चित कालावधीमध्ये हे विषय सुटले पाहिजेत. अनेक पिढ्या चालल्या पण प्रश्न जागच्या जागेवर आहेत. असे जे विषय आहेत या विषयांना न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आता आमच्या समितीच्या माध्यमातून उचललं गेलेलं आजचं हे पाऊल आहे. याला साथ देण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलाय. मी आपलं मनापासून स्वागत करतो. दिबा पाटील साहेबांच्या नावाचा या ठिकाणी आपण एल्गार पेटवला तो दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी हा अंगार घेऊन आपण इथून परतणार आहात. तुम्हाला सर्वांचं स्वागत करून थांबतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी पर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.